लाइव। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनवा डेव्हलपर्स। भारत हा कृषी प्रधान देश असूनही स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत। शेती उत्पादित मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही, शेती परवडत नसल्यानं शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा असंख्य प्रश्नांच्या गर्तेत शेतकरी वर्ग सापडलाय। तरीही शासनकर्ती जमात शेतकऱ्यांकडे डुंकूनही पाहायला तयार नाही, याची खंत होत सहन होत नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्याच्या चुडावा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर डिगंबर देसाई आणि प्रभाकर खोसे आणि चुडावा येथील अन्य शेतकरी तारीख 1 ऑगस्ट 2023 रोजी चुडावा येथून मजल दरमजल करत पायीच मुंबई मंत्रालयापर्यंत निघाले आहेत। ते पायी प्रवास करून मुंबई मंत्रालय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये पीक कर्ज द्यावे, खता बियाणांवरील GST बंद करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान द्यावे, महाराष्ट्र राज्यासह मराठवाड्यात नदीजोड प्रकल्प राबवावेत, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, समृद्धी महामार्गासाठी जाणाऱ्या जमिनीस एकरी 50 लाख रुपये मावेजा मिळावा, ओपन समाजातील विद्यार्थ्यांना सवलती द्याव्यात, त्यांच्या प्रवेशासाठी फी माफी, अशा आदी मागण्यांचं निवेदन सादर करणार आहेत। हे शेतकरी जवळपास 600 किलोमीटर अंतर पायी चालून मुंबई मंत्रालय गाठणार आहेत। या पायी प्रवासात त्यांना चालून चालून खूप त्रास होणार आहे, पाय सुजणार, मध्येच पावसाचा त्रास होणार असूनही हा कठोर निर्णय घेऊन मंत्र्यांची झोप उडवण्यासाठी हा पायी प्रवास चालू केलाय। त्यांच्या समवेत गिरीधर शिंदे, शंकर, माधव, गजानन, किशोर, वैभव, प्रल्हाद, बालाजी, बंटी, ज्ञानेश्वर, गोविंद, तुकाराम देसाई, सचिन आवरगण, अजय बोंढारकर या शेतकऱ्यांनी साथ दिली असून दरम्यान पूर्णा येथे श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचे प्राध्यापक गोविंद कदम, प्राध्यापक व्यंकटराव कदम, मारुती कदम सोळंके यांनी या कामी देसाई खोसे यांचा सत्कार केलाय। आपल्या काय प्रमुख मागण्यांसह मंत्रालय या ठिकाणी शासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मागण्या मान्य करून घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। तरी पण सर्व शेतकरी वर्गानं आणि शासनाला देखील मुंबईपर्यंत जात असताना सगळ्या गोष्टीची दखल घेऊन या पायी संघर्ष यात्रेचं एक कुठंतरी एक संरक्षण देण्याचं काम करावं आणि मागण्या जास्तीत जास्त प्रमाणात मान्य करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं। फुटलं तर त्यांना भाड्याच्या गाडीला जावं, घोड्याचं नशीब फुटलं तर त्याला टांग्याला जावं, आणि शेतकऱ्याचं नशीब फुटलं तर त्यानं माणसाचं नशीब फुटलं तर त्यानं शेतकऱ्याच्या जन्माला जावं। काय त्या शेतकऱ्याची अवस्था आहे, 2 टायमाचं त्याला वेळेवर जेवण मिळत नाही, मुलांना काही खायला मागितलं ते मिळत नाही, त्याला शाळेचं साहित्य मिळत नाही, अशी या शेतकऱ्यांच्या मुलांची शेतकऱ्यांच्या परिवाराची अवस्था आहे। या शासनानं त्वरित याची काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी। आम्ही हरामाचं मागत नाही, भीक मागत नाही, आम्ही लाचार नाही, आम्हाला आमच्या कष्टाचं आमच्या घामाचं द्या, पण आमचा घाम जिरायच्या अगोदर द्या। मित्र, शेतकऱ्याचे मुलं शाळा शिकू शकत नाही, नोकरीचा तो विषयच नाही, त्यांना 12वी 13वी शिकून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही, 14वी शिकला तरी नोकरी मिळत नाही। एखादा कोणता तरी मागासलेला समाजातला माणूस कोणीतरी येतो आणि 35% या 75%ची नोकरी हिरावून घेऊन जातो, असं आमच्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या मुलांचं दुर्दैव आहे। त्यामुळे शासनानं याची खंत करावी, याची काळजी घ्यावी। मी काही जास्त वेळ घेणार नाही, तरी या शेतकऱ्यांची ही जी काही मागणी आहे, अडचण आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दूर करण्यासाठी, शासनाला वाचा फोडण्यासाठी प्रेम देसाई आणि मी प्रभाकर दत्तराव खोसे, काहीतरी झालं तर आम्ही मुंबई मंत्रालयापर्यंत पायी जात आहोत। 20 दिवस लागो, 22 दिवस लागो, आणि जर मुंबईला आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही दिल्लीपर्यंत जायला तयार आहोत, पण आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पदरात पडल्याशिवाय परत येणार नाही। ही शासनानं
काळजी घ्यावी करा आणि ज्या खेड्यामध्ये कलम झाला नसेल तिथं कलम करा. बरोबर आहे चूक आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला पाणी द्या आणि MSP गॅरंटी हमी भाव दिलाच पाहिजे. हक्काची लढाई आहे आणि शेतकऱ्याला शेतची लाईट मोफत करा. खरे खोटे आणि 24 तास ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सिंगल फेस लाईट आहे. खरे चूक आहे. आणि 90% कुक्कुटपालन शेळी पालन रेशीम उद्योग यांना महाराष्ट्रात जास्तीत जास्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे. अरे आम्ही तुम्हाला भेक मागत नाही, आमच्या कष्टाचं दाम मागायलो. महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे. आज मला सांगा 47 नंतर सुद्धा 76 वर्ष उघडलं जवळपास तर आमचा शेतकरी धडापाशी गेलाय, रेल्वेला कटायलाय, आत्मदहन करायलाय. अरे मराठवाडा निजामशाहीमध्ये गेला पण आता गुलामीत जाऊ देणार नाही. जाऊ देणार का तुम्ही हट्ट मुतकरा अशी आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. आणि शेतकऱ्याला MSP गॅरंटी परिषद हमी भाव मिळाला पाहिजे. सोयाबीनला 10,000 मिळाला पाहिजे, कापसाला 12,000 मिळाला पाहिजे, 20 ते 25,000 रुपये माझ्या हळदीला मिळाला पाहिजे, मूग उडदाला तुरीला 8 ते 9 च्या 10 च्या दरम्यान मिळाला पाहिजे. मला सांगा तुम्हाला 7 वेतन लागू होतं, 8 वेतन लागू होतं केंद्र शासनाच्या आणि आमदारा खासदाराला पगार वाढ होत. आपल्या प्रत्येक 12 महिन्यामध्ये पिकाला वाढ आहे का? आहे का वाढ? मग आम्हाला आर्थिक दृष्ट्या तुम्ही दुर्बल बनू नका. हा वनवास रामाला 14 वर्ष झाला आणि माझ्या शेतकऱ्याला 74 वर्ष झाला आहे. हा वनवास आम्ही बघणार नाही. बघणार का तुम्ही? म्हणून थेट मुंबई 1 ऑगस्ट थेट मंत्रालय वेळ पडल्यास आम्ही आझाद मैदानाला कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देऊन आम्ही 100% अन्न त्याग आंदोलन करणार की नाही तुम्ही? करणार की नाही तुम्ही? मी तुम्हाला ऑफर काही दिली का? मी कोटला राजकीय पुढारी आहे का? मी भ्रष्टाचारी आहे का? महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील, परभणी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.